नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, चोडीमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा काय महत्त्वाची बातमी. राज्यातील अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती आरक्षण बदल व कोरोनामुळे पुन्हा रखडले आहे. शिक्षकांच्या 4,000 अधिक जागांची भरती प्रक्रिया होणे बाकी आहे. नवीन भरती प्रक्रिया राबवण्याच्या प्रक्रियेतच सावळा गोंधळ सुरू आहे. यामुळे याचा परिणाम भावी शिक्षकावर होत आहे. केवळ पारदर्शकतेच्या नावाखाली एकाच भरती प्रक्रियेला 4-5 वर्ष लागत असल्याने सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी 2017 परीक्षा घेण्यात आली, 4 लोटत आली तरी पवित्र पोर्टलची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. सरकारने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले. आतापर्यंत या पोर्टलवर 1.5 लाख उमेदवारांची नोंद केली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, माध्यमिक व प्राथमिक शाळांनी पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध केल्या. पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी शिक्षकांची राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीशिवाय गुणवत्तेनुसार निवड करण्यास संमती दर्शवली आहे. राज्यातील 561 व्यवस्थापनातील सुमारे 2,062 रिक्त पदांसाठी सप्टेंबर 2021 मुलाखतीचं पदभरतीसाठी शिफारस करण्यात आली. त्यानंतर अद्याप संस्थेसाठी लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. त्याचप्रमाणे भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर करावी. विना मुलाखतीच्या रिक्त पदांची प्रवर्गण्याविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. खासगी संस्थांची शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत करावी, त्यात कुठले बदल करण्यात येऊ नये अशा मागण्या शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी केलेल्या आहेत. तर बघा, अशा